शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपनं युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे। तर त्यांच्या या भूमिकेचं आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केलंय। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले असून दोन्ही काँग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणं अवघड होतंय। दरम्यान महाराष्ट्राच्या हितासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना भाजपनं एकत्र यावं असं आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केलंय। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेनं भाजपशी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे। तर शिवसेना भाजपच्या नेत्यांचं एकमेकांशी आजही आपुलकीचं नातंय, त्यामुळे पुन्हा एकदा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही अशी प्रताप सरनाईक यांची सूचना योग्य आहे। तर त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी विचार करावा आणि त्यांनी यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा आणि त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी देखील काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी असं आवाहन नामदार रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना केलंय। आमदार प्रताप सरनाईक यांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे। एक तर त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये म्हटलेलं आहे की भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे आणि पुढची 5 वर्ष सरकार चालवलं पाहिजे, अशा पद्धतीच्या त्यांच्या या प्रस्तावाला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे। मी त्यांच्या प्रस्तावाचं स्वागत करतो आणि माननीय उद्धव ठाकरे यांना निवेदन करतो की ही भूमिका मी यापूर्वी अनेक वेळेला मांडलेली आहे। एक तर बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेच्या भवितव्याचा विचार करून माननीय उद्धव ठाकरे यांनी बीजेपी सोबत येण्याचा निर्णय घ्यावा। आणि मी मागच्या वेळेला म्हणलं होतं की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्याचा प्रस्ताव आपला होता, त्याप्रमाणे आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहावं आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद बीजेपीला देवेंद्र फडणवीस यांना द्यावं, अशा पद्धतीच्या प्रस्तावावर दोघांमध्ये चर्चा होऊ शकते, दोघांमध्ये एकमत होऊ शकतं आणि तशा पद्धतीचा विचार शिवसेनेने करावा, माननीय उद्धव ठाकरे यांनी करावा, अशा पद्धतीचं आपलं आव्हान आहे। आणि माननीय नरेंद्र मोदींचे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा विचार करायला हरकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कोंडीतून बाहेर येण्याची माननीय उद्धव ठाकरे यांनी तांत आवश्यकता आहे। त्यांच्या कोंडीमध्ये अडकल्यामुळं त्यांना योग्य पद्धतीनं काम करता येत नाही अशी परिस्थिती आहे, त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून शिवसेनेचा वर्धापनदिन कालच झालेला आहे, तर मला वाटतं की हा जो निर्णय आहे हा लवकरात लवकर घ्यावा अशा पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरे यांना आपलं नम्र निवेदन आहे आणि पाहूया काय होते ते।